हरिओम बज्ञा मानते संगीत मी आकाश गंगाधर प्रसादी मी गारगोटी उपासना केंद्र मी सन 2001 पासून आम्ही बापू परिवारात म्हणजे सगळेच घरचे आलो तर आज इथे जर अनुभव जर सांगायचे जर म्हटले तर तसे खूप अनुभव आहेत परंतु मी फक्त हा माझा म्हणजे बापू प्रवास याबद्दलच फक्त आता म्हणजे बोलेन तर सुरुवात आता आमची अशी झाली होती की 2001 साली मी एक आठवी नववीत असेल तर त्या दरम्यान आम्ही उपासना चालू केली मम्मी पहिल्यांदा जात होते तर एक चार आठवडे गेल्यानंतर ते बोलले की वा उपासना असते संध्याकाळची तर आपण मी जातोय तर तू पण येत चल तर सुरुवात अशी झाली आणि उपासनेला मग मी जायला लागलो उपासनेला जात असताना म्हणजे असं त्यावेळेला हे होत होतं की उपासना झाल्यानंतर प्रवचन असायचं आणि ते प्रवचन मी ते एक ओढ होती की त्यावेळेला मला लिखाणाची आवड होती आणि प्रवचन लिहून घ्यायचे मग मम्मी म्हणा लागली की ते तरी किमान तू करत चल तर ते बापू जसे प्रवचन सांगत आहेत मी तेवढा फास्ट लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि असे या ह्याच्यातून प्रवासाची म्हणजे बापू प्रवासाची सुरुवात झाली त्यानंतर 2004 साली माझी 10वी झाली 10वीत म्हणजे चांगल्या मार्काने पास झाल्यानंतर मी पुढील शिक्षणासाठी इथं गारगोटीमध्ये आलो 2007 साली वडिलांचं निधन झालं वडिलांचं निधन झाल्यानंतर आम्हाला तो एवढा मानसिक धक्का होता की त्यातनं सावरू शकत नव्हतो आणि त्याच वेळेला असं झालं की आता पूर्णपणे जबाबदारी माझ्यावर आली होती आणि घरात मी आई आणि बहीण आमचा तिघांचा जसा हा प्रवास आता इथून पुढे म्हणजे तिथून पुढे होणार होता मग त्यावेळेला असं झालं की घरात पाहुण्या पायांनी आम्हाला हे सपोर्ट केला आणि बोलले की आता तुम्ही गडिंगोळीला तिकडे राहण्याऐवजी इथं गारगोटीत राहाल तर आम्हाला तुमच्याकडे बघता येईल या येणं मग आम्ही गारगोटीमध्ये आलो 2008 साली मग तिथून 2008 सालापासून मग इथून परत मग परत बापूंचा प्रवास हा चालू झाला त्या दरम्यान मग असं झालं की परीक्षाच त्या दरम्यान असल्यामुळं मला पेपर देता आले नाहीत आणि मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्यावेळेला सेकंड इयरमध्ये होतो आणि तिथून मी परत ते वर्ष माझं पूर्णपणे वाया गेलं मग पूर्णपणे आमचं कच्चीकरण झालं होतं मग त्यानंतर मग मी परत एकदा पुन्हा एकदा नवीन जोमानं अभ्यास चालू केला आणि माझं डिप्लोमाचं जे शिक्षण आहे ते बापू कृपेने एकदम चांगल्या पद्धतीने पास झालो परंतु तिथेही ते थांबलं नाही ते तिथून पुढची जी संकट होती ती परत पुन्हा वेगळीच होती अशी संकटं आलीत की त्यावेळेला मला कॉलेजेस इलेक्ट्रिकलचे कमी होते ॲडमिशन्स मिळत नव्हते पहिला राऊंड संपला पहिल्या राऊंडलाही मिळालं नाही दुसरा राऊंड संपला दुसऱ्या राऊंडलाही मिळालं नाही मग परत आम्ही धावा बापूंचा धावा केला आणि तिसऱ्या राऊंडला मग मला ॲडमिशन मिळालं सोलापूरला ॲडमिशन मिळालं मग इथून परत सोलापूर प्रवास चालू झाला मग आई आणि बहिणीला सोडून मी परत आणि एकट्याचा प्रवास सोलापुरातून करायचा म्हणजे परत पाठीमागच्यांचं टेन्शन परंतु बापू परिवारातील जे भक्त मंडळी जे आसपास होते त्यांनी मग थोडा आधार दिला पाहुण्याबायांनी थोडा आधार आईला आणि बहिणीला दिला आणि मग मी माझा प्रवास सोलापूरच्या दिशेने चालू केला तिथे गेल्यानंतर अशी उपासना काही कुठं करता आली नाही परंतु रोजच्या रोज सकाळी रूममध्ये वाचन का असताना मग आण्विक असू देत किंवा उपासना असू देत तर ती सकाळी रोज तिथं होतच होती तिथेही मित्रांनी रूममध्ये चेष्टा केली माझे परंतु ते एवढ्यापर्यंत चेष्टा करून ते शेवटी ते तकले की नाही अहो हा काय थांबत नाही हा याचं हे चालूच राहणार मग त्यानंतर इंजिनिअरिंगचं शिक्षण हे माझं चांगल्या मार्काने पास होऊन मी ज्यावेळेला तिथून बाहेर पडलो तो प्रवास असा झाला की आता इथे परत पुढे काय करायचं मग परत इंजिनिअरिंग झाल्यानंतर पुण्यात एक 2 महिने सर्चिंग केलं परंतु काही त्या जॉबचं असं काय कुठे काय मार्ग दिसेना आणि अशी पण कंडिशन होती की पाठिंबा आईला आणि बहिणीला सोडून आपण पुण्यात राहून हे शक्य नव्हतं मग परत आम्ही मग असा निर्णय माझा म्हणजे असा एक योग जुळून आला की इथेच गारगोटीपासून 5 किलोमीटर अंतरावर त्याच वेळेला एक नवीन शिक्षण संस्था चालू होती तिथं चालू झाली होती तिथं मी इंटरव्ह्यूसाठी गेलो इंटरव्ह्यू माझा क्रॅक झाला आणि मी तिथं जॉबला लागलो बापूंच्या बापूंच्यावरच परत आणि विश्वास आणि परत आणि पुढे अशा ह्याच्यातनं
मग लग्न झालं. अजून एक असं सांगायचं राहिलं की हा सगळा प्रवास घडत असताना घरचं कुठल्याही प्रकारचं इन्कम सोर्स नसताना जे काही घर चालू होतं ते फक्त आणि फक्त बापूंच्या कृपेमुळेच चालू होतं. आणि आता म्हणजे म्हणजे ज्या वेळेला पत्नी यामध्ये एक वर्ष मम्मीने बरेच प्रयत्न केले की तिला आणण्याचा, परंतु ती पहिल्यांदा टाळाटाळ करत होती. नंतर अशी कुठलीही यामध्ये बापूंनी त्याच्यावर किमय केले माहीत नाही, परंतु ती पण या प्रवाहात आली. आणि ती ज्या वेळेला प्रवाहात आली त्यावेळेला पुन्हा एकदा आमचं घर पूर्णपणे आनंदात नाहून निघालं. आणि त्या दरम्यानच 3 ते 4 वर्षाचा कालावधी गेला आणि मला एक म्हणजे सुंदर मुलगा झाला. मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं म्हटल्यानंतर त्याचा कुठंतरी फायदा व्हावा या हिशोबाने मी माझं स्वतःचं कॉन्ट्रॅक्टरचं लायसन्स काढलं. आणि त्या ह्याच्यात मला हात देणारे चांगले मित्र पण भेटले आणि त्या बापूंच्या कृपेनेच मी माझा स्वतःचा व्यवसाय चालू केला. आणि असं हे होतं की कंडिशन 2 वर्षापूर्वी म्हणजे 2 ते 3 वर्षापूर्वीची कंडिशन अशी होती की बाबा 10 आणि 15 हजारात जे चालवायचं होतं, आज बापू कृपेमुळे मी स्वतःचं गारवडीत घर घेऊ शकलो. आणि त्यामुळे आज आम्ही म्हणजे स्थित होण्याचा प्रयत्न कुठं ना कुठंतरी केलेला आहे. आणि हे सर्व काही जे घडलेलं आहे ते बापूं कृपेमुळेच घडलेलं आहे. आणि आता 4 महिन्यापूर्वी मला एक सुंदर कन्यारत्न प्राप्त झालं आणि अशा प्रकारे आमचा सुखी संसार चालू आहे. आणि हा फक्त आणि फक्त बापू कृपेमुळेच. हरिओम अंबज्ञ नाथ संगीत.